कोरोनाच्या कालावधीत आपल्याला अनेक कोरोना फायटर्स पाहायला मिळाले. असेच एक कोरोना फायटर्स आपल्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे साधुराम नाईक. सर, काय सांगाल कोरोनाच्या कालावधीमध्ये तुमचा स्वतःचा, तुम्ही स्वतः एक बांधकाम व्यवसायिक आहात, तुमच्या व्यवसायाला कोरोनाच्या कालावधीमध्ये नेमका काय फटका बसला? माझं म्हणणं आहे ते मुळात आपल्याकडे वाळू ही जवळजवळ दसऱ्यानंतर म्हणजे 17 ऑक्टोबरनंतर चालू होती आणि त्यानंतर आपली कामं चालू होतात मुळात. पण त्यावेळी ज्यावेळी कामं चालू होतात ना, त्यावेळी वाळूचा एकदम प्रादुर्भाव म्हणजे वाळू नसतेच, कारण आपला मेन म्हणजे प्रशासनाचा आणि जे शासकीय अधिकारी आहेत त्यांचा हे लिलाव करण्याचा हे नसतो. ज्यावेळी लिलाव होतो किंवा मार्च एप्रिलमध्ये, आणि त्यावेळी आपले कामं चालू होतात, ते कामं चालू होतात त्याच वेळी ऍक्च्युली हे लॉकडाऊनचा मुद्दा आला. म्हणजे आपण कुठेतरी 2 पैसे कमवणार, आपल्या सोबत आपले कामगार असणार, आणि लॉकडाऊनचा प्रश्न आल्यामुळे ते बंदच झालं. कारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये वाळू मिळाली नाही, कामं चालू झाली नाहीत. मग त्यानंतर ज्यावेळी कामं चालू व्हायचा पिरियड आला, सुरुवातीला वाळू कुठेतरी भेटते, कुठेतरी ब्लॅकने भेटो किंवा आणि काय कशाने भेटो, पण ज्यावेळी वाळू भेटते त्याचवेळी ऍक्च्युली मार्चमध्ये लॉकडाऊनचा 22 मार्चला हे केलं, लॉकडाऊनचा प्रश्न आला. 22 मार्च नंतर आजपर्यंत लॉकडाऊनच्या प्रश्नामुळे आमच्याकडे जे कामगार असतात हे ऍक्च्युली मुळात इथले नसतात, बिहारी बंगाली असे असतात, आणि ते आपल्याची कॅपॅसिटी नसते किंवा बिल्डिंगचे कामं करणं किंवा काय करणं. बरोबर. मग त्यावेळी बिहारी तिथली लोक त्यांना घाबरायला लागली, बाबा तू तिथे गेलास काय झालं, प्रॉब्लेम झाला तर आम्हाला तू भेटणार नाही, किंवा आमच्या इथे काय झालं तरी तुम्ही येऊ शकत नाही. मग त्या घाबरून त्यांनी जे वाटेल तो रस्ता पकडून इथून निघून गेले. ज्यावरती इथून कामगार निघून गेले त्यावरती आमचा इथे ऍक्च्युअली सगळं बसतानाच बसलं म्हणायला हरकत नाही. ते आर्थिक प्रॉब्लेम झाला किंवा बाकी काय कोणाची देणी असेल ते सगळं प्रॉब्लेम झालेला आहे. पण ज्यावेळी मध्यंतरी काही कालावधीसाठी लॉकडाऊन उठलं त्यावेळी थोडंफार किरकोळ चालू होतं, पण तेही नसे थोडक म्हणजे थोडंफार किरकोळ काहीतरी कोणातरी भागवणं काय, पण त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन चालू झालं. या लॉकडाऊनच्या हिशोबामध्ये ॲक्च्युअली सामान्य माणूस हा कंबरच मोडलेला आहे सामान्य माणसाचं. कारण हे आम्ही लोकांचं बँकेचं लोन काढ हे कर आणि त्याच्यासाठी परत प्लेट बनव हे बनव ते म्हणजे बँकेच्या लोनचे हप्ते फेडताना मुसीबत झालेली आहे. कारण मी बँक ऑफ इंडियाचं लोन आहे माझ्याकडे, मी प्लेटसाठी घेतलेलं होतं आणि ॲक्च्युअली हा सगळं आता ते तगादा लावणार की आम्हाला झालं तर ऑगस्टनंतर काहीतरी त्यांचं पिरियड आहे की चालू करायचं शॉप पण ते आम्ही भरू शकत नाही. कारण मूळ मुद्दा आमचा जो कमवायचा जे दिवस असतात जो पिरियड असतो जानेवारी ते मे महिन्यापर्यंत, आणि ह्या मे महिन्याच्या पिरियडमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे सगळंच आणि कामगार निघून गेले. मुद्दा महत्वाचा आहे की आता इथे कामगार नाही आहे, कामगार नसल्यामुळे कामं बंद झाली, कामं बंद झाल्यामुळे अर्न बंद झालंय, जो इन्कम आहे तो सोर्स इन्कम सोर्स बंद झालाय. त्यामुळे आता विचार कुठेतरी लोकल लोकांना पकडून काहीतरी करावं तेही आता लॉकडाऊनमुळे पुन्हा बंद झालंय. आता कुठे होतं चालू होतं कुठे हे बुवा कुठचे प्लीन लेवल कर, कुठे काय कर, कुठे बांधकाम व्यवसाय कर, पण ते आता लॉकडाऊनमुळे पुन्हा बंद झालं. त्यामुळे आमचं शासनाला एक विनंती आहे की कमीत कमी हे एमर्जन्सी असणाऱ्यांना एमर्जन्सी आहेत. आता खाली मेहतामाडे इथे शाळेचं काम चालू आहे, शाळेचं काम चालू आहे, केव्हाही तुमची शाळा होऊ शकते, तिथे त्या लोक विद्यार्थ्यांना बसायला सोय नाही, तिथं ती तरी कामं चालू करायला परवानगी द्यावी प्रशासनाने. कारण आता प्लीन लिंटर लेवलपर्यंत काम झालेलं आहे, पण अद्यापर्यंत असं नाही की आता लॉकडाऊनमुळे कामगार यायला घाबरतात. लॉकडाऊनमुळे कामगार न यायल्यामुळे ती प्रोसिजर पुढे जाणार, पण पावसात जरी टुकडुकू चालू राहिलं असतं ना तरी पण ते चाललं असतं. पण सध्या लॉकडाऊन 8 तारीखपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे पुन्हा ते सगळं परत काय म्हणतात ते पाठीमागे आलेलं आहे सगळ्या व्यवस्था. मग जो जर चालू राहिला असता तरी पण बरं झालं. दुसरी गोष्ट आहे की प्रशासनाला त्याला लेणं देणं काहीच नाही. बरोबर, तुम्ही जगा नाही तर मरा. बरोबर, ठीक आहे, हे कोरोना हा विषय असा आहे की त्याला कोणीही काही करू शकत नाही, पण थोडंफार तरी निर्बंध हे अत्यावश्यक सेवा जशी मोडते तशीच अत्यावश्यकमध्ये हा पण विषय घ्यायला पाहिजे. कारण आज कामगार आहेत, निदान बाहेरचे बाहेरगावी गेले आहेत, पण ते इथले लोकल लोकांना तरी ते काम मिळून त्यांचं जर रोजीरोटी चालेल, कारण आज शेतीची कामं आटपत झाली आहे. बरोबर, त्यामुळे निदान पुढे तरी विचार करा प्रशासनाने. दुसरी गोष्ट आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात म्हटलात तर आम्ही सामाजिक क्षेत्रात आर्थिक अल्बमच्या गोळ्या वाटल्यात, मास्क वाटल्यात, आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार पण केला आहे जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल, त्या कोविड योद्ध्यांना प्रोत्साहन मिळेल. कारण ज्याने अक्षरशः मुंबईमध्ये आलेले लोक त्यांना सतावत होती,
बिंदास्त यायची ना कोणाला सांगता इथं गावात फिरायची त्यांच्या समोर जाऊन त्यांना फेस टू फेस केलेलं आहे. ऍक्च्युली आमचे ग्राम विकास अधिकारी असो किंवा आरोग्य सेवक असो किंवा अन्य कोणी आशाताई असो अंगणवाडीचे अधिकारी असो सर्वांनी ते काम केलेलं आहे. इव्हन आम्ही पण त्यांच्या सोबत होतो. रात्री 11-12 वाजता गाडी आली मुंबईवरनं की त्यांना फेस करायचं किंवा चला काय करायचं इथे ठेवायचं तिथे ठेवायचं तरी पण ते ऐकत नसेल त्यांना थोडंफार आरमोटे करावंच लागतं त्यावेळी. कारण मुंबई होणार आल्याने त्यांना वाटतं की परकी नव्हते ते सगळे आमचेच होते. पण हा विषयच असा की रोगच असा आहे की त्यांना परकी मानवलं आपला आपला तरी आपण परकी मानतो. मग त्यावेळी त्यांनी एवढं काम केलं होतं की अक्षरशः आपला जीव धोक्यात घातला आपलं ना कुटुंब बघितलं ना काही बघितलं आणि त्यांना आम्ही सपोर्ट करण्यासाठी म्हणजे आपण प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा आमच्या ऍक्च्युली मी भाजपचा तालुका उपाध्यक्ष आहे त्यामुळे त्या विषयावर गेलं तर तालुकाच्या वतीने म्हणजे भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार केला होता की त्यांना प्रसन्न होते. तरी पण माझं प्रशासनाला विनंती आहे की थोडंफार गांभीर्याने विचार करून की त्यांनी थोडं तरी ढिलेपणा की ह्या व्यवसायाला द्यावा की बांधकाम आता कुठेतरी श्रावण चालू होणार श्रावणामध्ये आमच्या कामगारांना कुठे गवंडी कामगार असो किंवा सेंट्रिंगवाला असो ते कामगार काही नाही तर 8 दिवसाचं लागवड शेतीला शेतीचा व्यवसाय हा 8 दिवसांचा 8-10 दिवसात सगळं शेती आटपते. त्यानंतर जो श्रावण महिन्यामध्ये एवढी परिस्थिती की आमच्या हाताला पैसाच नसतो कोणाही येतोय गोंडी काम असतो तो शेतकरी येतो नाही का त्यावेळी थोडीफार शिथिलता करू नियंत्रण हे आणलंच पाहिजे. मी त्याच्याशी सहमतच आहे लॉकडाऊन हे व्हायलाच पाहिजे पण त्याच्यात थोडीफार शिथिलता देऊन बांधकाम व्यवसाय किंवा अन्य काही असेल ते आज गणेश मूर्तींचे चालू आहे गणेश प्रतिष्ठानचं ते पण व्हायला पाहिजे कारण शेवटी गणपती तोंडावर झाले. मग त्यावेळी थोडं प्रशासनाने शिथिलता देऊन आम्हा सेंट्रिंग म्हणजे बांधकाम व्यवसाय करणं थोडंफार शिथिलता द्यावी आणि रोजीरोटीचा प्रश्न निघावा कारण पुढे गणपती म्हटल्यानंतर खर्चिकच बाद जाईल आणि इथल्या लोकांना फक्त आणि फक्त गवंडी कामं प्लॅस्टर आणि म्हणजे बांधकाम व्यवसायावर डिपेंड असलेली माणसं आहेत आपल्याकडे. पण 50-60% हे डिपेंड तशीच आहेत त्यामुळे त्यांना थोडासा सब कॉर्नर द्यावा शिथिलता द्यावी आणि बांधकाम व्यवसायाला थोडंफार हे द्यावं कारण आज कुठे गेला ते पोलीस अडवतात पोलिसांचं ते त्यांची ते आपलं कर्तव्य बघतात त्यांना मी जाऊ देत नाही पण त्याला पण थोडंफार काहीतरी शिथिलता द्यावी. तू बोल कुठे झाला काय आहे तुझ्याकडे तू बांधकाम करतोस काय करतोस कुठे आहे ती चौकशी करून द्यावी आज कुठे गेला की नाही तर पोलीस पहिले अडवतात बाबा तर तिथे राहायचं नाही. ते थोडेफार गांभीर्याने विचार केला पाहिजे की माझं तर मंजुलक्ष्मींना ते मंजुलक्ष्मींना पण विनंती आहे की त्यांनी पण हा विचार करावा की इथले लोकांना आमची आर्थिक सोर्स नाही आहे. आता ही शेतीची कामं आटोपत आहे शेतीची कामं एवन किरकोळ 15 दिवस 15 दिवस लावणी झाल्यानंतर शेतीची कामच नाही आहे. मग त्या शेतीच्या कामानंतर हे ना आर्थिक सोर्स काय आर्थिक सोर्स काही नाही. तर आर्थिक सोर्स पाहिजे असेल तर आपला माणूस इथला आपलंच आता शेवटी केलं मंजुलक्ष्मी म्हणजे आमच्या आयात आता त्यामुळे त्यांनी तो विचार करायचा जिल्हाधिकारी शेवटी मायबापच आहेत मग त्यांनी तो विचार करायचा आणि त्यांनी ते शिथिलता द्यावी कारण आज गोंडी काम नाही केलं तर पुढे गणपती होणारच नाही एवढं प्रामाणिक मी सांगतो. कारण किंवा आमचं काळ कुठेतरी सेंट्रिंग काम असेल किंवा अन्य काही बांधकाम असेल ते नाही जर काम केलं तर ते होणारच नाही. मग त्यासाठी शिथिलता निर्माण करावी एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि नक्की आणि तुम्हाला सांगतो की जिल्ह्यात अजूनही तसा प्रादुर्भाव नाही पण आपण आपल्यावर ताबा ठेवला पाहिजे आपण कुठे जायचं आहे आपण काय करायचं अनावश्यक ठिकाणी जाणं टाळावं गरजेच्या ठिकाणी जाणं टाळलंच पाहिजे. कारण फैलावा त्यांनी ते लॉकडाऊन करतात म्हणजे ते आमच्या आपल्यासाठी नाही करतात आमच्यासाठी करतात थोडाफार त्यांनी आमचाही विचार केला पाहिजे की बस ह्यांना पैसे कसे मिळणार कारण इथे आमच्या आर्थिक सोर्स नाही आहे. मुंबई बंदच झाली की मुंबईवरनं कोणतरी पैसा देणार असेल काय करणार असेल बंदच झालं म्हणजे मुंबईवरनं आशा करायचीच नाही. मग इथे काही करायचं असेल तर निदान ते तरी चालू दे आता वाळू भेटणार नाही कडी भेटणार नाही पण असेल ते व्यवसाय तरी निदान चालू ठेवते अशी एक विनंती आहे. त्यामुळे तर हे होते नाईक भाऊजी यांनी सांगितले की लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता आणून बांधकाम व्यवसायाला परमिशन द्यावी. त्या मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू इच्छितो की एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही सामाजिक बांधिलकी कशी जपली. सामाजिक बांधिलकी म्हणाल तर कसं आहे आमचं प्रत्येकाशी रिलेशन आहे की पक्षाच्या पलीकडे जाऊन पण रिलेशन आहे त्या पलीकडे करताना ठीक आहे एखाद्याला किंवा गरज लागली किंवा बांधकाम अडलं असेल किंवा आणि काय असेल प्लॅस्टर असेल किंवा वाळू असेल किंवा आणि
आर्थिक दृष्ट्या कुठे असतात तर ती थोडीफार मदत करणं आपल्या हिशोबाने जमणारी मदत करणं असे केलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत. त्याशिवाय मास्क वाटप करणं, ह्या कोविड येत्याच्या ह्याच्यात मास्क वाटप करणं आणि आठवणी गल्पांच्या गोळ्या वाटप करणं, अक्षरशः आम्ही पावसात भिजून आम्ही गोळ्या वाटप करत होतो. कशाला कारण त्या पोचणं गरजेचं होतं. बरोबर. त्यामुळे तेवढं आम्ही आमच्या परीने केलेलं आहे. आणि दुसरं एक ती भाजपच्या परीने आत्मनिर्भर भारत या अंतर्गत हळद लागवड आपण होतं तेव्हा हळद लागवड केली होती. तो एक कार्यक्रम चांगला होता कारण सक्षम लोकांना करण्यासाठी ते केलेलं होतं. मी तुम्हाला अजून विचारू इच्छितो की सुरुवातीच्या काळात सगळीकडे संचारबंदीच होती, कोणालाही बाहेर सोडत नव्हते, त्यावेळी तुम्हाला नेमके कोणकोणते प्रॉब्लेम झाले? त्यावेळी तर आपण होतात तिथे, माझ्या समोरच होतात अक्षरशः इथून जाणारी लोक. आम्हाला कसं त्यावेळी लॉकडाऊन झालं, ते 22 कर्फ्यू होता, 23 लॉकडाऊन झालं. आम्ही 24 तिथे रास्ता बंद केलं, गावात यायचंच नाही कोणी जाताना. पण अति हुशार माणसं होती इथली, अति हुशारमध्ये अति शिक्षित होती की काय कोणा करणार, ह्याला जायचं त्या तुम्ही आणून देणार, काय गोळ्या आणून देणार, हे आणून देणार, अशी बोलणारी खूप माणसं होती. आणि त्यांनी त्यांनी खूप म्हणजे खूप एक पण हॅडच केलं होतं की बुवा काय करायचं, कसं करायचं, काय करायचं. अरे पण माझं म्हणणं काय, तू जगलास तर त्यांना गोळ्या आणून देणार ना. शेवटी ते आपण शासनाने दिलेले नियम पाळलेच पाहिजेत ना. मग तुम्ही मास्क लावून बांधा किंवा इमर्जन्सी असेल तरच जावा. अरे गोळ्या आणून देणं इमर्जन्सी होतात ना, त्याला सूट होतीच ना अत्यावश्यक सेवेला. मग तुम्हाला प्रत्येकाला जायला पाहिजे. आमच्या पाठीमागे 10-12 गाड्या होत्या, ते मग एकाला सोडले की सगळे सोडायचे होते. असा विषय होता, गर्दी होऊ नये, गर्दी टाळा असं शासन सांगतंय आणि तुम्ही तर नियम पाळत नाही. बरे ते अति हुशार होते, सुशिक्षित होते, पण त्याला ते थोडंफार काहीतरी इगो दुखावला असेल की आम्हाला त्या थांबवलं म्हणून असं होत होतं. पण त्याला आम्ही फेस टू फेस केलं, प्रतिज्ञा दिलं आणि अजूनपर्यंत वेतामडेमध्ये थोडंसं एक मिळाले होते. ते निगेटिव्ह होते पण पॉझिटिव्ह होऊन जायचं, नंतर निगेटिव्ह निघाले ते. आणि वेतामडा सध्या तरी सुस्थितीत आहे. हे होते सर बाहेरून विरोध करणारे, काही घरातूनही विरोध झाला असेल, कारण घरच्यांनाही आपली काळजी असतेच, घराबाहेर पाडू नका एवढा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यानं तुम्ही ते तुम्ही कसं फेस केलं? होय, त्यात कसं झालं माहिती आहे, माझी मी ते अंगणवाडीचे विकास आहे, त्यामुळे तिच्यासोबत जाणं मला भाग पडत होतं. तरी पण थोडंफार प्रेशर होतात की विना मास्क जाऊ नका किंवा गर्दी या ठिकाणी जाऊ नका असं होतं. पण कसं होतं की शेवटी अंगणवाडी सेविका असल्यामुळे तिचं ते कर्तव्य होतं, त्यात आम्ही समाजसेवक, त्याच्यामुळे ते दोन्ही एक ताळमेळ जुळल्यामुळे हातांनी गोळ्या वजन असलं, वजन मुलांचं घेणं किंवा त्यांना प्रत्येकाची घरी जाऊन कॉन्टॅक्ट करून सांगणे बाबा बाहेर जाऊ नको, मास्क लावून जा, लहान मुलांना सांभाळा, कुटुंबाला सर्दी खोकली झाली काय, त्या ह्याच्यामध्ये तिला सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य होतं. त्यामुळे थोडंफार होतं की बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको, आउट ऑफ रेंज जाऊ नको, म्हणजे कुडाळ किंवा असं शहराच्या ठिकाणी होतं. आपण गावामध्ये दोघे एकसाथ काम करत होतो आणि मला तो सपोर्ट चांगल्या प्रकारे मिळाला होता. कारण कसं आहे की ते अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्यांना तो काम करायचं होतं आणि आमचं सामाजिक दृष्टिकोन असल्यामुळे दोघांचं थोडंफार येत असतो. पण तरी पण मुलांचं थोडं होतं की बाहेर जाऊ नको, प्रादुर्भाव वाढतो किंवा कंटेनमेंट झोन होते त्या पाहुणे टीम होती त्यावेळी. त्यावेळी त्या काळात आम्ही अर्थनी वल्पनच्या गोळ्या वाटल्या होत्या आणि त्यांना तो सर्व्हे होता अंगणवाडीताईंना की वजनाचा असते सर्व्हे होता किंवा धान्य आल्याचं खाद्य असतं ते वाटप होतं. पण त्यावेळी ते आम्ही केलेलं होतं, सक्षमपणे ते निभावलं आहे. आपल्याला माहितीच आहे की कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो. आपण इथे पाहिलं की सरांच्या मागे सुद्धा मॅडमचा हात होता, खंबीरपणे सरांना मॅडमचा पाठिंबा होता, त्यामुळे हे सामाजिक कार्य सर या ठिकाणी करू शकले. साहेब, मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो की सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही आता लोकांना काय आवाहन कराल? माझं एकच म्हणणं आहे की विनाकारण फिरू नका. कारण हा झालं तर काय, एक मी मास्क बांधून जातो, बरोबर, मी मास्क बांधून गेल्यानंतर चिडवा होते, हा कोरोना, ह्याला झाला कोरोना, त्याचा इलो कोरोना, असं म्हणण्याची समोर त्याची हे असते. असं नसतं, तर कोरोना आपण प्रादुर्भाव टाळायचा आहे त्याला. माझ्या प्रत्येकाला एकच विनंती आहे की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाताना नक्कीच मास्क बांधलंच पाहिजे, सक्तीच पाहिजे, किंवा जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते पाळलंच पाहिजे. आणि शासन शासन काही करू शकत नाही ना, औषधोपचार करू शकत नाही का, तुमचं तुम्ही तुमचं रक्षण केलं पाहिजे. माझं रक्षण मीच केलं पाहिजे, माझ्या घरात राहून केलं पाहिजे. घरी राहा, सुरक्षित राहा, पण अत्यावश्यक असलं, काम असलं, काही असलं तर घराबाहेर पण जाताना तोंडाला मास्क बांधूनच जा, तोंडाला मास्क जा, सुरक्षित अंतर पाळा, आणि कुडाळा शक्यतो जायचं टाळा.
शक्यतो जायचं, कारण तिथे पेशंट वाढत चालले आहे, तिथे जाण्याची गरजच नाही आहे. आणि तुम्ही ज्यावेळी बाहेर जाणार त्यावेळी तुम्ही त्याला आमंत्रण करताय त्या रोगाला. बाहेर ज्यावेळी जातात त्यावेळी तुम्ही आमंत्रण करताय की तुमच्या इथे तो येतोय, तुम्ही या माझ्यासोबत म्हणून त्याला घेऊन येतात. मग ते टाळा ना, का गरज आहे? भाजीपाला आपण खातो ना, भाजीपाला नाही मिळत तर लोणचं पापड खा, पण थोडे दिवस घरी थांबा. फक्त अत्यावश्यक सेवा असली तरच काम करा, बाहेर जा, नाही तर घरीच थांबा, आपल्या कुटुंबासमोर थांबा, सुरक्षित थांबा, असंच माझी म्हणणं आहे. तर हे होते साधुराम नाईक. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे, स्वतःच्या जीवावर उधारून त्यांनी बाहेर सगळं सामाजिक कार्य केलंय. हे कार्य एखाद्या योद्ध्यापेक्षाही कमी नाही, म्हणून त्यांना कोरोना योद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कोकणनाऊच्या वतीने आम्ही त्यांना कोकणनाऊतर्फे मी कोरोना योद्ध्याचं सर्टिफिकेट देऊन गौरव करणार आहोत. असेच अनेक योद्धे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलेच असतील, आपण त्यांनाही भेटणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणचं अग्रगण्य न्यूज चॅनल कोकणनाऊ.